तुम्ही दोन बायका अन फजिती ऐका हा चित्रपट बघितला असेल. यवतमाळ मध्येही असाच काहीसा प्रकार घडलाय. बरेही भांडण आहे, काही साधी सुधी नाही, तर तीही आहेत आमदार महाशयांच्या दोन बायकांची. त्यामुळे चर्चा तर होणारच आणि चर्चा झाली म्हटल्यावर त्याची बातमीही होणारच. बघूयात याच हायप्रोफाईल भांडणावरचा आमचा खुसखुशीत रिपोर्ट. यवतमाळमध्ये मात्र चक्क आमदार महाशयांच्याच दोन बायका ह्या अशा पब्लिकमध्येच भिडल्या. बरं, कार्यक्रम देखील आमदार नवऱ्याच्या वाढदिवसाचाच होता, बरं का? पांढरकड्याचे भाजप आमदार राजू तोडसाम यांच्याच दोन बायकांमध्ये ही भांडणं झाली. या आमदार महाशयांनी आपल्या पहिल्या बायकोला सोडून दिलं आणि ते आता भाजपची कार्यकर्ती प्रिया शिंदे यांच्या सोबत राहतात. आणि याच रागातून पहिल्या बायकोनं दुसरीला भर कार्यक्रमात मारलं. हल्ला झाला त्यावेळी नेमकं काय झालं हे आता आमदारांच्या दुसऱ्या पत्नीकडूनच ऐकूयात. पांढरकवड्यातून जस्ट बाहेर निघत असताना तिथे आमच्या गाडीला दोन चार गाड्यांनी येऊन घेरलं आणि एका गाडीने समोरून येऊन ठोकलं जेव्हा गाडी पुढे काढायचा प्रयत्न केला. आणि लिटरली म्हणजे इतकं भयानक जीवघेणे हमला होता तो की मला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की मी आज इथे कशी काय जीवंत आहे. पहिल्या पत्नीने मात्र दुसऱ्या पत्नीचे आरोप सपशेल फेटाळून लावलेत. माझ्याशी काडीमोड न घेताच आमदार महाशयांनी दुसरा घरोबा केल्याचा आरोप या पहिल्या पत्नीने केलाय. मला म्हणायला लागली तुझे मुलं माझ्या नवऱ्यासोबत का बरं बसले. हा, आणि मग मी म्हटलं किंवा हे त्यांचीच मुलं आहे आणि मी त्यांची पत्नी आहे आणि मग ती शिवाय द्यायला लागली. दुसऱ्या पत्नीने मात्र पहिल्या पत्नीचे आरोप फेटाळून लावलेत. आम्ही कायद्याने पती पत्नी आहोत असा दावाही त्यांनी केलाय. हो, कारण त्यांचं लग्न झालं होतं पण त्यांचं सेपरेशन पण झालं होतं ना, ते मला माहिती होतं, त्यांच्या सेपरेशनचे डॉक्युमेंट्स मी पाहिले होते. आता सत्ताधारी आमदारांच्या बायकांची भांडणं म्हटल्यावर लोकही त्याची मजा घेणारच ना भाऊ. किशोर तिवारींनी तर घरगुती भांडणाला थेट राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा विडा उचललाय. पंतप्रधान जेव्हा येत आहेत तर तिची आई, लहान पोरं आणि पत्नी यांची भेट आपण करून द्यायचा निर्णय घेतला आहे. आमदार महाशयांनी मात्र पहिल्या पत्नीचे सगळे आरोप फेटाळून लावलेत. नाही, घरगुती कला असा आहे की ऍक्च्युली पहिल्या पत्नीचा आणि माझं एकदा घटस्फोट झाल्यानंतर खऱ्या अर्थ एक दीड वर्षापासून मी अलिप्त राहत आहे. सत्ताधारी आमदाराच्या दोन बायकांची भांडणं ही अशी चव्हाट्यावर आल्यामुळे भाजपची पूर्ती शोभा झाली आहे. प्रवीण मुधोळकर सह ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत, यवतमाळ. पावसाळा संपला की सगळीकडे पार्ट्यांचा मोसम सुरू होतो. अशीच एक पार्टी आता आपण अनुभवणार आहोत. ही पार्टी आहे विदर्भातल्या बिट्ट्यांची. पाहुयात या खमंग बिट्ट्या असतात तरी कशा. बिट्ट्या पार्टी, फास्ट फूडच्या जमान्यात हे नाव कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल, पण या बिट्ट्यांचा अकोलेकरांनी पोटभर आस्वाद घेतलाय. गव्हाच्या पिठाचे गोळे करायचे, हे गोळे गरम पाण्यात उकळून घ्यायचे, मग त्याच्या चकत्या किंवा तुकडे करून ते तेलात नाहीतर तुपात तळून काढायचे. या बिट्ट्यांवर आडवा हात मारण्यासाठी सोबत असते ती वांग्याची झणझणीत भाजी किंवा गरमागरम वरण. मनीष गावंडे यांच्या मुलीचं जावळ काढण्याच्या निमित्तानं ही बिट्ट्या पार्टी रंगली होती. कुठलाही शुभ प्रसंग असो वा कुठला नवस असो त्याच्यासाठी बिट्टी पार्टी, बिट्ट्या पार्टी ही दिली जाते. हा एक वेगळा असा आपला विदर्भाची एक वेगळी ओळख म्हणून बनलेली आहे. पूर्वी रोडगे असायचे, बिट्ट्या पार्टीला इथे विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि एक प्रथा म्हणून ही बिट्ट्या पार्टी सर्व ठिकाणी आयोजित केली जाते. या खमंग बिट्ट्यांसोबतच पालेभाजीचं सलाडही तोंडी लावायला होतंच. विदर्भातल्या या पदार्थाची चव चाखण्यासाठी दूर दूर वरून मंडळी हजर होती. सर्व जीवनसत्व क्षार वगैरे सर्व आलेले आहेत, त्यामुळे पूर्ण आपल्याला जे जगण्यासाठी जेवढे काही प्रोटीन कार्बोहायड्रेट पाहिजेत ते सर्व याच्यामधून मिळतात. आणि जंक फूड म्हणजे फक्त क्षणभराची ते तोंडाची चव आहे, परंतु शारीरिक जी तंदुरुस्ती आहे ती या जेवणामधूनच म्हणजे आपल्याला मिळते. शहरीकरणाच्या विळख्यात खरं तर 2 मिनिटात पदार्थ तयार करून खाण्याची आपल्याला सवय लागली आहे.
मात्र शरीराच्या आरोग्यासाठी आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी या खुसखुशीत पिट्ट्यांची चव एकदा तरी चाखायला हवी. कुंदन जाधव सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अकोला.